कुडाळ भडगाव येथे तृप्ती जिकमडे ही महिला पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली आहे. आपल्या नातेवाईकांकडे गेलेल्या अणाव दाबाची वाडी येथील हरी जिकमडे यांच्या पत्नी दीप्ती जिकमडे साप आडवा आल्यानं मोटरसायकलचा तोल जाऊन त्या नदीत कोसळल्या होत्या. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह स्कुबा डायव्हिंग लोकल ग्रामस्थ त्यांचा मोठ्या संख्येने शोध घेत आहेत. तब्बल 17 तास उलटले तरी अद्याप दीप्तीचा शोध सुरूच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील भडगाव या गावामधील एक महिला तृप्ती जिकमडे वय 28 ही महिला पुलावरून वाहून गेली असून आज 2 दिवस झाले तरी अद्याप तिचा शोध लागलेला नाही. तृप्ती आणि तिचा पती मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास घरी जात असताना भडगाव नदी पुलावरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीसमोर अचानक साप आला. त्या सापाचा जीव वाचवण्याकरिता त्यांच्या पतीनं गाडी बाजूला घेतली असताना त्यांच्या पत्नी तृप्ती हिचा तोल जाऊन त्या नदीत मोटरसायकलसह पडल्या. सुदैवानं त्यांचे पती वाचले पण त्यांची पत्नी तृप्ती आणि मोटरसायकल या नदीत वाहून गेली आहेत. आज 2 दिवस झाले तरी शोध मोहीम सुरूच आहे, मात्र त्यांचा अद्याप ही पत्ता लागलेला नाही. घटनास्थळी कुडाळ तालुक्याचे तहसीलदार, पोलीस, ग्रामस्थ आणि आपत्ती विभाग यांचं शोध मोहीम अजूनही सुरूच आहे. भडगाव खुर्द येथे पुलावर नदीच्या पुलावर ही घटना घडलेली आहे. बाईक स्वार घोडग्याच्या दिशेने तो निघाला होता आणि अणावकडे चालला होता. त्या ठिकाणी त्यांना साप वजा वस्तू दिसली, त्याच्यामुळे त्याने घाबरून त्याचा स्पीड हे झाला आणि त्याची बाईक पाण्यामध्ये गेली. त्याबरोबर त्याची पत्नीही त्याच्याबरोबर खाली पडली. फक्त तो साधारणतः पुलाला तिथे लटकून राहिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही घटना कळाली. तात्काळ कुडाळ पीआय यांच्या मार्फत घटना कळताच नियंत्रण कक्ष सिंधुदुर्गाला मी कळवली होती आणि आम्ही घटनास्थळी दाखल झालो. घटनास्थळी येण्यापूर्वी साधारणतः त्यांना वाचवण्याच्या दृष्टीनेच आमचा प्रयत्न होता. बरोबर 9 वाजता आल्यावर आम्ही रिंग बोय असतील, लाईफ जॅकेट असेल, बॅटरी असेल, सगळ्याच्या मदतीनं आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं सर्व पोलीस पाटील, आमची महसूल यंत्रणा जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत रेस्क्यू केला. परंतु पाऊस खूप असल्यामुळे, अंधार असल्यामुळे, पण जरी अंधार जरी असला तरी सर्व आमच्या यंत्रणेनं शर्तीचे प्रयत्न केले की जिवंत जर त्या मिळाल्या तर प्रयत्न करूयात. पुन्हा 7:30 वाजता बरोबर आज शोध मोहिमेला सुरुवात केलेली आहे. 7 वाजेपासून आज आपण 4-5 तास अहोरात्र आपण म्हटला तशाप्रमाणे 4-5 यंत्रणा, महसूल यंत्रणा आहे. महसूल यंत्रणेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला DDMO नी एक मालवण तालुक्यातील स्कुबाची पण टीम दिलेली आहे की जे पूर्ण पाण्यात जाऊनसुद्धा ते हे करतायत. आजपर्यंत त्यांनी 54 बॉडी रिकवर केलेल्या आहेत. अशी प्रशिक्षित टीम आम्हाला मदतीला आहे, त्यांचं चांगलं सहकार्य लाभत आहे. जेवढ्या सगळ्या ज्या स्पॉट्स आहेत, तिथून आवळेगावपर्यंतचे सगळे स्पॉट्स पीरदवळ नदीचे आम्ही बघितलेले आहेत. अद्यापही आम्हाला पूर्ण खात्री आहे 12-16 तास उलटलेले आहेत. बॉडी लवकरात लवकर मिळावी आणि तिच्या घरातल्यांना दिलासा मिळावा आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्यासोबतच आहे. पोलीस यंत्रणा आम्ही पूर्ण आमच्या ह्याच्यात मदत कार्य करते, महसूल यंत्रणा मदत कार्य करते, त्याचबरोबर माननीय निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक आम्हाला रेस्क्यू टीम म्हणजे जी पोहणाऱ्यामध्ये जी अव्वल आहे अशी टीमसुद्धा आम्हाला मिळालेली आहे. कुडाळ तालुक्यातले जे पोहणारे अव्वल आहेत असे पोलीस पाटीलसुद्धा आमच्यासोबत आम्ही काल घेऊन आलो होतो. त्यांचीही आम्हाला सातत्यानं मदत मिळते. व्यक्तिशः आम्ही स्वतःही जाऊन बघतोय. सर्व पत्रकार, मीडिया, पदाधिकारी यांचं चांगलं सहकार्य आहे.